गुड मॉर्निंग व्ह्यूअर, आपण आज अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहे की जो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जास्तीत जास्त विचारण्यात येतो. तर पहा, रमेशजवळ काही गायी व कोंबड्या आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या ही 50 आहे व त्यांच्या पायांची संख्या 180 आहे. तर गायींची संख्या किती? आपल्याला त्यांच्या डोक्याची संख्या दिलेली आहे आणि त्यांच्या पायाची संख्या दिली आहे. त्याच्यावर गायीची संख्या काढणं आहे. पहिलं उदाहरण समजून घेऊ आपण, नंतर फास्ट काढण्याचा प्रयत्न करू. पहिले अंडरस्टँडिंग, नंतर फास्ट काढण्याचा. पहा, काय करू आपण? पहिल्यांदा समजा गायींची संख्या समजावतो आपण. एक समजा गायींची संख्या किती आहे? गायींची संख्या बरोबर x. आणि दुसरं समजा तुम्ही काय, कोंबड्यांची संख्या किती आहे? कोंबड्यांची संख्या y समजू. संख्या बरोबर पाय. तर पहा, त्यांना डोकं तर एकच राहते. गाईला डोकं एक राहते आणि कोंबड्याला पण राहते डोकं एकच. आणि पाय किती राहते यांना? यांना पाय गाईला राहते 4. म्हणजे एकूण पायाची संख्या किती होईल? याची गाईच्या पायाची संख्या होईल गुणिला 4 करायचं म्हणजे 4x होते. आणि या कोंबड्यांच्या पायाची संख्या किती राहते? 2. कुणीला 2 करायचं म्हणजे 2y. म्हणजे एकूण पाय एवढे होते. आता समोरच्या पेजवर घेऊ. याच्यावर 2 इक्वेशन बनवायचे मित्रांनो. पहिले इक्वेशन असं म्हणते, गायींची संख्या होऊन आपल्याला x प्लस वाय बरोबर 50 येतो. हे इक्वेशन नंबर 1 म्हणून भेटलं आपल्याला, कारण गायीची संख्या अधिक कोंबड्याची संख्या यांच्या डोक्याची संख्या बरोबर 50 आहे. आणि दुसरं भेटलं आपल्याला, त्यांची पायांची संख्या 4x. गाईला 4 पाय राहते म्हणून 4x गुणिला आपण, नंतर कोंबड्याला 2 पाय राहते म्हणून 2y बरोबर 180. हे 2 इक्वेशन भेटेल आणि या 2 इक्वेशनवरूनच आपल्याला आता उत्तर हे सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो. आपल्याला काय विचारलेलं? गाईंची संख्या विचारलेलं आहे. तर आपण काय करू? वाय मायनस करून टाकू. आता हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 1 जर आपण 2 गुणून टाकायचं, पण आपल्याला x काढणं आहे, आपल्याला वाय कमी करणं आहे. म्हणून याला इक्वेशन 1 आपण 2 गुणवायचं. इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2, आपल्याला काय भेटते? 2x प्लस 2y इक्वल टू 50 गुणिला 2 म्हणजे 100. हे आपल्याला इक्वेशन भेटलं 3 नंबरचं. आता 2 का गुणला आपण तुम्हाला सांगतो मी, कारण आपल्याला गायींची संख्या काढणं आहे. म्हणून मी वाय मायनस करणं आहे आपल्याला, म्हणून या इक्वेशनला 2 गुणले. आता इक्वेशन 4 इक्वेशन 2 इक्वेशन 3 मायनस करू. इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन 3. इक्वेशन सेकंड काय? 4x प्लस 2y. 4x प्लस 2y इक्वल टू काय येते? 180. आणि इक्वेशन थर्ड काय? 2x प्लस 2y. 2x प्लस 2y इक्वल टू 100. आता पहा, मायनस कसं करायचं? इक्वेशन मायनस कसं करू तुम्ही? लाईन म्हणजे तुम्हाला काढता येईल. याच्यातून हे इक्वेशन मायनस करणं, इथं मायनस साईन द्यायची, इथं मायनस साईन येते आणि इथे मायनस साईन येते. 4x 2x गेले, 2x राहिले. 2y मायनस 2y, 2y कॅन्सल. 180 100 केले, 80 राहिले. आपल्याला कुठलं इक्वेशन भेटलं? मग 2x बरोबर 80. 2x बरोबर 80. तर x बरोबर किती? 40. म्हणजे गायींची संख्या किती झाली? 40. हे आपलं उत्तर आलं. आपल्याला तेच विचारलेलं होतं, काय गायींची संख्या किती आली? 40 गायींची संख्या. पहा, या एक्झाम्पलमध्ये आता थोडंसं चेंज करतो मी आणि ह्या 10 सेकंदात कसं काढता येईल तुम्हाला सांगतो मी. पहा, इथं 50 जागी काय घेऊ आपण? दुसरी संख्या घेऊ. 50 जागी मी गाईची व कोंबड्यांची संख्या घेतो 100. त्यांच्या डोक्यांची संख्या आहे 100. डोक्यांची संख्या ही 100 घेतलेली आहे आणि त्यांच्या पायांची संख्या घेतो मी 380.
आता इथं आपल्याला गायींची संख्या काढणार आहे. पहा काय चेंजेस केलेले आहे मी. एकूण संख्या घेतली 100, हे 380 घेतले बायांची संख्या. तर याचं उत्तर आपल्याला काढणं आहे. पाय त्यासाठी काय करायचं पाय आपल्याला आता 2 मिनिटात मांडायचं उत्तर. आता पहा आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स प्लस वाय बरोबर 100 आणि 4x प्लस 2y बरोबर 380. दोन इक्वेशन आहे. इक्वेशन हे इक्वेशन 1, 2 याच्याला 2 म्हणू, 2x 2y 100 × 2 म्हणजे 200 बरोबर 200. आता इक्वेशन यामधून इक्वेशन मायनस करतो मी. पहा 2 खाली लिहितो इक्वेशन 2x अधिक 2y बरोबर 200. याच्यातून मायनस करणं आहे आपल्याला. मायनस मायनस मायनसची साईन द्यायची. 4x मधून 2x गेली, 2x राहिली, 2y कॅन्सल, 380 मधून 2 गेली, 180 राहिले, तर x बरोबर 90 आलं. 2 सेकंद 10 सेकंदात उत्तर आपलं. पुन्हा मी चेंजेस करतो आणि पुन्हा एक तिसरं उदाहरण घेतो. आता इथं 5 चेंजेस करतो. हे उदाहरण तुम्ही सोडवा होमवर्कमध्ये, तुम्हाला देतो मी. 100 × 380 जागी पायांची संख्या घेतो मी 50 आणि त्यांच्या डोक्याची संख्या घेतो 50 आणि त्यांच्या पायांची संख्या घेतो 150. तर तुम्ही काढणं आहे, तुम्हाला काढणं आहे गायींची संख्या काढा. गायींची संख्या किती हे काढा. हे एक उत्तर आता तुमच्यासाठी झालं. पुन्हा आता मी माझ्यासाठी पुन्हा एक घेतो उदाहरण. हे होमवर्कसाठी आहे, तुमच्या होमवर्कसाठी उदाहरण आहे. आता यामध्येच मी चेंज करतो आणि 10 सेकंदात उत्तर काढतो. टाईम लावून पहा तुम्ही. संख्या घेतो मी एकूण संख्या 80 आणि पायांची संख्या 280. तर गायींची संख्या किती पाहता हे आता टाईम लावा तुम्ही याच्यासाठी आणि 10 सेकंदात उत्तर निघते. मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे एक्स प्लस वाय बरोबर 80 आणि 4x + 2y बरोबर दिलेलं आहे. किती सांगितलेलं आहे त्यांनी आपल्या पहिल्या उदाहरणामध्ये. आपल्याला सांगितलेलं आहे 280 सांगितलेलं आहे. 280 हे पटकड्या तिथेच लिहून घ्यायचं. याला 2 ने गुणायचं, 2y × 2 म्हणजे 160. 2y कॅन्सल, 4x मधून 2x गेले, 2x 280 मधून 160 गेले, किती राहते 0 2 1 120 x = 60 आलं उत्तर 10 सेकंदात. मित्र या प्रकारचे उदाहरण अतिशय महत्त्वाचे उदाहरण आहे. फक्त काय मध्ये या इक्वेशनमध्ये ठेवायचे. इक्वेशनमध्ये कसं ठेवायचं मित्रांनो आपल्याला माहीत आहे. पहा इक्वेशन इक्वेशनमध्येच ठेवण्याचं तुम्हाला कला सांगतो मी. आपल्याला माहीत आहे की डोक्यांची संख्या कॉमन राहते. तर आपल्याला सांगितलं गुराखी व गाई काही गुराखी व गाई आहे एका वनात गेलेली आहे आणि त्यांच्या डोक्यांची संख्या व पायची संख्या आपल्याला माहीत आहे. त्यांची संख्या आपण एक्स प्लस वाय घ्यायची कारण डोक्याची संख्या सारखीच राहते आणि ते समोर लिहायची आणि 4x पायाची संख्या 4x समोर 4x ने गुणायचं आणि 2y ने त्यांच्या पायांची संख्या लिहायची आणि हे इक्वेशन सॉल्व करायचे. अगदी 10 सेकंदात उत्तर निघते. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी मी ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. मॅथमॅथेमॅटिक्स संध्याकाळी 7 PM to 8 PM हा टाईम आहे तिचा. बॅच सुरू झालेली आहे 1 सप्टेंबरपासूनच. Class 3 आणि Class 4 दृष्टिकोनातून मॅथमॅटिक्सची संपूर्ण टॉपिक तुम्हाला कव्हर होऊन जाईल. मित्रांनो यामध्ये नंबर सिस्टीमपासून तर सगळे टॉपिक तुमचे क्लिअर होऊन जाईल. ॲडिशन, नंबर सिस्टीम, प्रॉफिट लॉस सर्व टॉपिक यामध्ये होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझा व्हॉट्सअपवर कॉल करू शकता किंवा मेसेज पाठवू शकता. 9 नंबर आहे माझा बघा, 9 6 2 3 3 6 4 3 2 1
गुगल मीटवर मी क्लास घेत असतो, क्लास चालू आहे, भरपूर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थ्यांचा. आणि माझा ईमेल ॲड्रेस लिहून घ्या, NITIMuskin1@gmail.com यावर संपर्क करा आणि लगेच जॉईन करा. आपला मॅथमॅटिक्समध्ये चांगले मार्क पडण्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. अगदी 0 पासून 0 to 0 आहे ते, 01 बॅच आहे आपल्या बॅचचं नाव. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.